कोल्हापुरातील संयुक्त महाराष्ट्र सहकारी हाऊसिंग सोसायटीच्या सभागृहात हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं पहिलं चलन म्हणून तांब्याची नाणी तयार करण्यास सुरुवात केली होती. या नाण्यांना शिवराई असं म्हटलं जातं. महाराजांनी स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे चलन सुरू करणं ही काही साधारण घटना नव्हती. पर्शियन भाषेचा प्रभाव झुगारून देवनागरी लिपीत पाडलेली स्वतःची नाणी ही एक दूरगामी आणि क्रांतिकारी घटना होती. ही नाणी लोकांना पाहता यावीत, त्यांना याविषयी माहिती उपलब्ध व्हावी यासाठी आर्या कॉइन्स अँड कलेक्टेबल्स यांच्या वतीनं एका नाविन्यपूर्ण उपक्रमाची आज सुरुवात करण्यात आली आहे. ही माहिती उपलब्ध करून देण्यासाठी www.shivrai.in या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. याचं उद्घाटन अशोक गोखले आणि सदानंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं. शिवराई नाणी गोळा करणं आणि त्यांची माहिती मिळवणं आणि ती वेबसाईटच्या माध्यमातून सर्वांपुढं आणणं हे सर्व काम विद्याधर गोखले यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी या वेबसाईटची माहिती दिली. या वेबसाईटवर 1674 ते 1818 पर्यंतची विविध नाणी पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर त्याची सर्व माहितीसुद्धा मिळणार आहे. नाण्यांविषयीचे ब्लॉग वाचता येणार आहेत. शिवाय संग्रह करणारी लोकं यांची माहिती उपलब्ध होणार आहे. यासह ज्यांच्याकडे अशा पद्धतीची जुनी नाणी आहेत त्यांना या वेबसाईटच्या माध्यमातून तपासून पाहता येणार आहेत. अशा पद्धतीचं हे पहिलंच ऑनलाईन व्यासपीठ आर्या कॉइन्स अँड कलेक्टेबल्स यांच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आल्याचं विद्याधर गोखले यांनी सांगितलं. पल्लवी गोखले यांनी कॉइन कलेक्शन ते वेबसाईट असा संपूर्ण प्रवास सांगून या कामात सहकार्य करणाऱ्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी अश्विनी गोखले, स्मिता जोशी, नईम शेख, संदीप पिसे, प्रकाश गोखले, सुरेश गोखले आदी उपस्थित होते.